मंडळी, तुम्ही सँडविच तर भरपूर वेळा खाल्लं असेल. बटाट्याची भाजी वापरून बनवलेलं असेल किंवा टोमॅटो, काकडी, कांदा असं भाज्या वापरून बनवलेलं सँडविच तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लं असेल. पण आज आपण अतिशय पौष्टिक असं मोड आलेल्या मुगाचं सँडविच बनवणार आहोत. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा झटपट बनवाल एवढी सोपी रेसिपी आहे. सँडविच बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मोड आलेले मूग मिक्सर जारमध्ये घेऊयात. इथे मी एक मोठी वाटी भरून मूग घेते. त्याचसोबत आपल्याला 1 इंच आलं घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे. तर हे बघा, मी हे छान वाटून घेतलं आहे. खूप जास्त पातळ नाही आहे, थोडंसं खडबडीत आहे, पण सगळं छान वाटलं गेलं आहे. आल्याचे किंवा मिरचीचे तुकडे राहिले नाही आहेत. आत्ता ही पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. 2 ते 3 चमचे पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्याला लागलेली शिल्लक मुगाची पेस्टसुद्धा मिक्सिंग बाउलमध्ये घेतली. आता ह्यामध्ये बारीक कापलेला कांदा घेऊयात. 1 गाजर साल काढून किसून घेतलाय. 1 शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे. 1 काकडी साल काढून किसून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेऊयात. ह्यामध्ये तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. 1/2 चमचा हळद घेऊयात. 1/2 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे. आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात, त्यामुळे मसाल्याचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 वाटी बेसन घेऊयात. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. काकडीच्या ओलाव्यामुळे मिश्रण चांगलं ओलसर बनतं. आपल्याला ह्यामध्ये पाणी घेण्याची गरज लागत नाही. परंतु तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं असेल तर मात्र थोडंसं पाणी ॲड करू शकता. ह्यामध्ये चवीनुसार 1 टीस्पून मीठ घेऊयात आणि पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं मुगाचं मिश्रण तयार आहे. आपल्याला सँडविच ब्रेड घ्यायचं आहे. इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता. ह्यावरती बनवलेलं मुगाचं मिश्रण पसरवून घ्यायचं. सगळीकडे एकसारखं पसरवायचं. खूप जास्त जाड लेअर पसरवायची नाही आहे, मीडियम लेअर पसरवून घ्यायची आहे. मी 2 ब्रेडवर मुगाचं मिश्रण पसरवून घेतलं आहे. आता ह्यावर पांढरे तीळ पसरवून घेऊयात. तीळ ॲड करणं ऑप्शनल आहे. आपण पौष्टिक सँडविच बनवतोय म्हणून मी हे तीळ वापरते आणि भाजल्यावरतीसुद्धा हे तीळ खाताना छान खमंग लागतात. पॅन मी गॅसवरती ठेवलाय. पॅनला तूप लावून घेते. तुम्ही आवडीनुसार तेल, तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. ब्रेड पॅनवरती टाकूयात. ज्या साईडला बॅटर आहे ती साईड पॅनवरती टाकायची आणि मिनिटभराने परतून वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं. ब्रेडच्या सुक्या साईडला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान खमंग खरपूस भाजून घ्यायच्या. हे बघा, आता दोन्ही साईड छान खमंग भाजल्या गेल्यात. आता सँडविच पॅनमधून काढून घेऊयात. हे बघा, खूप छान सँडविच तयार झालंय. शिल्लक सँडविचसुद्धा असेच बनवून घेऊयात. तर मी 5 सँडविच बनवून घेतलेत. हे बघा, खूप छान दोन्ही साईडने मस्त खमंग भाजले गेलेत. आता हे मधून कापून त्रिकोण आकारात कापून घेऊयात. आपले मस्त पौष्टिक खमंग कुरकुरीत मोड आलेल्या मुगाचे सँडविच तयार आहेत. हे तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.